आता मी शिक्षण मंत्री आहे म्हणून मला वाटतं की आमचं राज्य महाराष्ट्रामध्ये शिक्षणामध्ये पहिल्या क्रमांकावर देशामध्ये असावं. प्रत्येकाने अशी अपेक्षा करायला काहीच चुकीचं नाही त्याच्यामध्ये. हे सगळं मान्य आहे सर, पण मुद्दा असा आहे पण शिक्षण चालू राहून शाळा बंद पाडली जाते तसा अध्यादेश निघले त्याचं काय. तुम्ही कोणाच्या वतीने बोलताय? तुम्हाला विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण पाहिजे की नाही? आम्ही शाळा नाही बंद करणार. एक गोष्ट लक्षात घ्या की जिथं पाचच मुलं असतात अभ्यास कसं करणार? पाच मुलं जर एका शाळेमध्ये असेल तर प्रत्येक वर्गामध्ये एक मुलगा झाला. तुम्ही कोणाशी बोलताय ह्याचा सुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे की मी शेवटी शिक्षण मंत्री आहे. एका मुलाला एका टीचरने शिकवावं का? त्या मुलाला जर बरोबर शिकणारे सवंगडी नसतील तर तो मुलगा डेव्हलप होऊ शकतो का? याचा सुद्धा विचार करा ना. पाच मुलांच्या शाळा कोणासाठी चालू ठेवायच्या हा प्रश्न आहे. आणि मग एकच गोष्ट लक्षात घ्या की एक शिक्षक त्याला शिकवणार, तो एका विषयाचा टीचर असणार पण त्याला पाच सगळे विषय शिकवायला लागणार, मग दर्जेदार शिक्षण त्या मुलाला कसं मिळणार याचा सुद्धा विचार करा. आणि म्हणून कुठल्याही मुलाला शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, परंतु त्याच्याचबरोबर त्याला दर्जेदार शिक्षणसुद्धा दिलं गेलं पाहिजे ही आमची जबाबदारी आहे. म्हणून फक्त शहरामधल्याच मुलांना ह्याने स्कूल बसने येऊन त्याला शाळेमध्ये घेऊन जावं अशी मी अपेक्षा करत नाही. तो मुलगा एकटा असेल तर त्याला न्यायलासुद्धा वाहन येईल, त्या मुलाला दर्जेदार शिक्षणामध्ये ते वाहन घेऊन जाईल, त्याला परत त्याच्या घरी आणून ते वाहन सोडेल. ही सुद्धा जबाबदारी आमची आहे. आम्ही ह्याच्यापासून लांब नाही गेलेलो, आम्ही ती जबाबदारी सुद्धा उचललेली आहे. म्हणून कॅबिनेटमध्ये मी हे गोष्ट सुद्धा सांगितली की 3000 रुपये जर आम्ही त्या वाहनाचा दर ठरवलेला असेल तर कदाचित तो वाढवायला लागला तरी काय हरकत नाही. परंतु एका टीचरचं आम्ही जी सॅलरी देतो ती 1 लाखाच्या आसपास असते आणि त्या एका मुलाला आणण्यासाठी जर आम्ही 3000 रुपये देणार असू तर मग तो जो आमच्याकडे 60,000 घेणारा किंवा 1 लाख देणारा शिक्षक असेल तो सुद्धा आमच्या दृष्टीने बहुमोल आहे. त्यांनी सुद्धा ज्यादा मुलांना शिकवलं पाहिजे ही सुद्धा आमची जबाबदारी आहे. एकाच मुलाला शिकवण्यामध्ये त्यांनी आपले एफर्ट्स खर्च करता कामा नये. म्हणून अनेक निर्णय जे मी घेतलेले आहेत त्याच्यामध्ये रात्रीच्या शाळेंचा निर्णय घेतला, त्याच्यामध्ये 8 तास 7 तास शिकवण्याची ज्या शिक्षकाची जबाबदारी आहे त्यांनी 2.5 तास शिकवावं असं माझं बिलकुल मत नाही. 2.5 तास शिकवणारे वेगळे शिक्षक असतील की ज्यांना आम्ही एक्सपेक्ट करू की 2.5 तासामध्ये त्यांनी 7 तासाएवढं शिक्षण त्या रात्रीच्या शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्याला दिलं पाहिजे ही सुद्धा जबाबदारी मी घेतोय. का घेतोय? मी प्रत्येक गोष्टीचा डीपमध्ये येऊन विचार करतो. चलो शिक्षकांबरोबर बसतो मी, माझी फक्त 1/2 तासाची वेळ त्यांना दिलेली होती 1 तासाची, आता मी 4 तास त्यांच्याबरोबर बसलो. का बसलो? एक निर्णय असा झाला पाहिजे की ज्यांनी महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलला गेला पाहिजे. प्रश्न विचारणारे अनेक असतात परंतु एफर्ट घेणारे ते शिक्षक असतात. त्या शिक्षकांनी हे ठरवलं पाहिजे की हे योग्य आहे की अयोग्य आहे. आणि त्या शिक्षकांनी तसं ठरवलं असेल तर महाराष्ट्रामध्ये तो प्रयोग राबवला जाईल, त्या प्रयोगाचं असेसमेंट आम्ही करू. तो प्रयोग जर योग्य नसेल आम्ही तो बदलू. परंतु इथं आम्ही काहीच नवीन प्रयोग करत नाही आहे. मुलांना 30 पुस्तकं आहेत, त्याच वह्या आहेत, तर मग याच्यामध्ये बदलतोय काय? आपण काहीच बदलत नाही आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर वह्या घ्यायच्या असतील, कोणाला खरेदी करायची असेल, त्याला तो ऑप्शन मोकळा आहे ना. त्यांनी खुशाल त्या वह्या घ्याव्या. ऐकलं माझं ऐकायला प्लीज. आपण ज्या पद्धतीने बोलताय, तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय ती आधी पद्धत ऑब्जेक्शनेबल आहे. तुम्ही 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 माझी काही नाही ड्रॉपआउट. एक हे बघा, मला 3.5 वर्षाचा नातू आहे. महाराष्ट्रातला प्रत्येक 3.5 वर्षाचा मुलगा हा माझा नातू आहे. ज्या वेळेला माझ्या मुलीला तर कुठेतरी अडचण आली तेव्हा मी प्रत्येक मुलीच्या अडचणीचा विचार केला. तिथं ज्या वेळेला आपल्याला मुलगी एकच, मला एकच मुलगी आहे, मी त्याचं प्रसार करत सगळीकडे फिरत नाही, त्या मुलीला त्याच दर्जाचं शिक्षण दिलं पाहिजे. ती भारतामध्ये पहिली आली, त्या दर्जाचं शिक्षण तिने घेतलं. आपल्या मुलाला, आपल्या वडिलांना एकच मुलगी आहे, याचा मान त्याच्या वडिलांचा राहिला पाहिजे एवढा त्याने मान तिने मला मिळवून दिला. त्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, ज्याला मला 3 वर्षाचा नातू आहे त्याला तो नातू मी प्रत्येक 3 वर्षाच्या मुलामध्ये बघतो माझा नातू म्हणून. आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका, कुठल्याही लहान मुलावर अन्याय होणार नाही ही जबाबदारी शिक्षण मंत्री म्हणून माझी आहे. तुमच्या सूचना असतील तुम्ही सूचना अवश्य द्या, त्यांचं स्वरूप सूचना म्हणून पाहिजे. यू कॅनॉट चॅलेंज मी ॲज अ मिनिस्टर ऑफ दिस स्टेट, कारण तो मान त्या माझ्या राज्याचा आहे.
तो माझ्या महाराष्ट्राच्या शिक्षणाचा तो मान आहे. मी शिक्षण मंत्री म्हणून झालो तर माझा मान तो नाही आहे, तो मान त्या महाराष्ट्राचा आहे ज्या महाराष्ट्रामधल्या शिक्षणाचा पाया शाहू महाराजांनी घातलेला आहे. त्या काळामध्ये त्यांनी तो केला, प्रत्येक समाजाची मुलं शिकावी म्हणून प्रत्येक समाजासाठी हॉस्टेल देणारं त्या काळामधलं महाराष्ट्र राज्य आहे. आणि मी कधीही ज्यावेळेला मी मंत्री झालो अगोदर जाऊन शाहू महाराजांना नमस्कार करून आलो, आधी जाऊन छत्रपतींना नमस्कार करून आलो. ती माझ्या महाराष्ट्राची परंपरा आहे. माझ्या शिक्षणामध्ये जे शिवाजी महाराजांवरचं प्रत्येक जो एक्सपर्टातला एक्सपर्ट महाराष्ट्रामधला झालेला आहे त्यांनी जे लेख लिहिलेले आहेत ते पुस्तक मी प्रत्येक शाळेमध्ये देणार आहे. आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज वाचले पाहिजेत, प्रत्येक विद्यार्थ्यांनी शाहू महाराज वाचले पाहिजेत, प्रत्येक विद्यार्थ्यांनी आंबेडकर वाचले पाहिजेत, प्रत्येक विद्यार्थ्यांनी महात्मा फुले वाचले पाहिजेत. नाहीतर फुले आंबेडकर शाहूंचा आपण हे सांगायचा, शाहू महाराजांचं आपण नुसती नावं घ्यायची आणि ते कोण आहेत हे सुद्धा विद्यार्थ्यांना माहिती नसेल तर शिक्षण मंत्री म्हणून त्या खुर्चीवर बसण्याचा मला अधिकार नाही. म्हणून बालभारतीमध्ये ज्यावेळेला आलो त्यावेळेला त्यांना इन्स्ट्रक्शन्स दिल्या की प्रत्येक पुस्तकं ही शाळेच्या छोट्याशा लायब्ररीमध्ये पाहिजेत. प्रत्येक मुलाला ते शाहू महाराज वाचता येतील, छत्रपती शिवाजी महाराज वाचता येतील, याच्यासाठी पुरेशी पुस्तकं त्यांना द्या. आणि पुस्तकं मी बाहेरून छापून घेत नाही, बालभारतीला छापायला सांगतोय. का बालभारतीला छापायला लागतो? बाहेरून मी छापून घेतली, लोक म्हणतील तुमचा त्याच्यामध्ये काय इंटरेस्ट आहे. त्याच्यापेक्षा आपलं मूळ उद्दिष्ट हे मुलांना शिक्षण देणंही आहे, दर्जेदार शिक्षण देणंही आहे. आणि आमच्या ज्या परंपरा आहे, महाराष्ट्राचा जो इतिहास आहे तो त्या मुलांनी शिकलाच पाहिजे, त्या इतिहासाचा त्यांना अभिमान असलाच पाहिजे असं शिक्षण मंत्री म्हणून मला वाटतं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज असतील तर छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आदरस्थान आहे आणि त्यांचं प्रत्येकाच्या हृदयामध्ये ते स्थान असलं पाहिजे, शिक्षणामध्ये ते स्थान असलं पाहिजे. महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास, कारण ज्यावेळेला केंद्र शासनाने ठरवलं की आम्ही सगळी पुस्तकं प्रदर्शित करणार, आम्ही सिलॅबस ठरवणार, त्यावेळेला इतिहास कुठला असावा याचं त्यांनी राज्याला मोकळीक दिलेली असेल. मग आमच्या इतिहासाचा आम्हाला अभिमान पाहिजे आणि ते आलं पाहिजे व्यवस्थित. हे आमचं कर्तव्य आणि आम्ही ते आमचं कर्तव्य करणार, याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की मला एका शाळेचं उद्घाटन स्वीकारायचं आहे आणि त्याच्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात घ्या की शेवटी तुम्ही पुण्यनगरीमध्ये राहता, पुणा हे विद्येचं माहेरघर आहे. मी इथं 10 वेळा येईन, 10 वेळा इथं मी प्रेस कॉन्फरन्सेस घेऊन तुमच्याकडून मी काहीतरी शिकून घेईन आणि ते मी महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. म्हणून जास्तीत जास्त मीटिंग मी पुण्याला घेतो आणि पुण्याला जे मला आपण सगळेजण आपल्या प्रश्नातून मला जे शिकवतात हे मी शिकण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे तुम्ही मला आजच प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही मला आज तुमचे विषय सांगा, मी तुमच्याकडून ते शिकतो. हे कोण चेक करतंय? मला सांगा ना कोण चेक करतंय? आज आमच्याकडे केंद्रप्रमुख नाही आहेत, आमच्याकडे फक्त 30% केंद्रप्रमुख आहे. केंद्रप्रमुख म्हणजे काय असतो की त्याला तासिका कमी करून दिला जातो, त्याने फक्त 4 तास शिकवायचं आहे, बरोबर. इतर लोकांनी आठवड्यामध्ये 7 × 5 = 35 तास शिकवायचं आहे. आम्ही मोकळीक त्यांना का दिलेली आहे की हे असेसमेंट होतं की नाही बघत नाही, म्हणून आपल्या शिक्षणाचा दर्जा घसरला ना. तर आम्ही 100% केंद्रप्रमुखांच्या नेमणुका कशा करता येतील याच्यासाठी आम्ही कोऑर्डिनेशन केलं ग्राम विकास खात्याकडे आणि शिक्षण खात्यामध्ये, आणि ते जर कोऑर्डिनेशन केलं तर 100% जागा भरल्या जाणार आहेत. तुम्ही समजून घ्या, होत नाही असं बिलकुल नाही आहे, पण त्याच्यावर नियंत्रण काय आहे? सिस्टम शुड बी एस्टॅब्लिश टू कंट्रोल एव्हरीथिंग. आणि सिस्टम चालतात, एक गोष्ट लक्षात घ्या, अजूनही ब्रिटिशांनी आपल्याला ज्या सिस्टम्स घालून दिल्या त्या काळामध्ये त्या सिस्टमवर अजून सुद्धा आपलं राज्य व्यवस्थित चालू आहे आणि भारत व्यवस्थित चालू आहे. याचं कारण काय होतं की ते सिस्टम करण्यामध्ये सगळ्यात जगामध्ये एक्सपर्ट कोण आहे? तर ब्रिटिश. आणि म्हणून ब्रिटिशांच्या सिस्टम आपण नाही बदलल्या, ब्रिटिशांना आपण हद्दपार केल्या, पण सिस्टम आपण ॲक्सेप्ट केल्या भारताने, बरोबर. या सिस्टम एस्टॅब्लिश केल्या, तशाच माझ्या एज्युकेशन सिस्टममध्ये सुद्धा काही सिस्टम्स आहेत, परंतु त्या सिस्टम्स चालत आहेत की नाही याचं असेसमेंट करायला आपल्याकडे पुरेसा स्टाफ नाही, हे आपलं आहे. आणि म्हणून आपल्याला त्या सिस्टम TET च्या संदर्भात मी क्लिअर कट सांगितलेलं आहे की ज्या लोकांनी पैसे देऊन पास झालेले असतील त्यांना माफी नाही, त्यांना त्या संदर्भातल्या परिणामांना सामोरं जायला लागेल. परंतु माझ्या मनामध्ये एक वडिलांचं सुद्धा हृदय आहे,
त्याच्यामुळे ठराविक वर्षानंतर त्यांना या परीक्षा देता येतील आणि जीवनामध्ये सुधारण्याची संधी दिली जाईल. ज्याला एखादा मुलगा कॉपी करतो त्याला आपण डस्टिकेट त्याला का करतो, आपण त्याला माफ का करत नाही? आता जर माफ केलं तर तो मुलगा आयुष्यभर कॉपी करून पास होत राहील. आणि म्हणून कॉपी करणाऱ्या मुलांना जसं रस्टिकेट करतो तसे हे शिक्षक हे सुद्धा विद्यार्थीच आहेत. आणि त्यांनी जर कॉपी करण्याचा प्रयास केला असेल, त्यांनी पैसे देऊन जर पास करण्याचा प्रयास केलेला असेल तर त्यांना शिक्षा व्हायलाच लागेल. आणि त्याच्यामुळे असे शिक्षक जे पोलिसांच्या एन्क्वायरीमध्ये दोषी आढळून आलेले आहेत यांना वगळून परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल. तो येत्या काही दिवसामध्ये जाहीर केला जाईल जेणेकरून DET मध्ये खरोखर ज्या मुलांनी मनापासून परिश्रम घेऊन ते दिलेलं आहे, परीक्षा दिलेली आहे, त्यांना सुद्धा न्याय मिळेल हे मी तुम्हाला इथं जाहीरपणे सांगतोय. त्याची अंमलबजावणी होईल. माझी ही मीटिंग ही आपल्याशी असलेली प्रेस कॉन्फरन्स ही पॉलिटिकल प्रेस कॉन्फरन्स नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ज्यावेळेला आमचा दसरा मेळावा चालू होता आणि त्यावेळेला जे बोललं गेलं त्याच्यामुळे स्वतः मी एवढा अस्वस्थ होतो की मी जाहीर केलेलं होतं की उद्धव साहेब काहीही बोलले तरी त्याच्यावर मी उत्तर देणार नाही. परंतु या दसरा मेळाव्यामध्ये मुख्य भाषण हे उद्धव साहेबांचं झालं आणि त्याच्यामध्ये काही बोललं गेलं जे आमच्या आमदारांच्या संदर्भातलं होतं, आमच्या सरकारच्या संदर्भातलं होतं, तेवढ्या मुद्द्यापुरतं त्याचं उत्तर मी मुख्य प्रवक्ता शिवसेनेचा म्हणून 100% देणार आहे. त्याच्यामध्ये उद्धव साहेबांना कमी लेखण्याचं कुठलीही भूमिका नाही. मी जी माझी हे ठेवलेली होती की नेहमी उद्धव साहेबांचा मान राखला जाईल कारण त्यांच्याकडे बघून मी शिवसेनेमध्ये आलेलो होतो. एक स्वच्छ एक सोज्वळ असं त्यांचं रूप बघून मी आलेलो होतो. काही कारणामुळे जर काही चुकीची वाक्य त्याच्यामध्ये आलेली असतील ती मग लहान मुलांच्या संदर्भात असून दे, एखाद्याचा उल्लेख कुठल्या शब्दामध्ये करायचा या संदर्भातील असेल तर त्याचं उत्तर मला देणं भाग आहे. काही लोकांनी असंही म्हटलं की केसरकर झोपले की काय. मी झोपत नाही. मी ज्याला विचार करत असतो त्याला माझे मी डोळे माझे हात का हलत होते. मग मी झोपले असून माझे हात हलणार नाही, मी उठून असा होणार नाही. पण ज्यावेळेला मी अस्वस्थ होतो त्याला मी सांगतो की हे काही धार्मिक ह्याच्यावर राजकीय सरकार चालत नाही. पण ज्या ज्याला मी अस्वस्थ होतो त्याला मी माझं जिथं श्रद्धास्थान आहे तिथं शिर्डीला जातो, मी तिथं प्रार्थना करतो आणि तिथं मला कळतं की मी ह्याच्यावर बोललं पाहिजे, मी बोलता कामा नये. कारण मी स्वतःहून डिक्लेअर केलं होतं की मी उद्धव साहेबांच्याबद्दल काहीच बोलणार नाही. परंतु दसऱ्या मेळाव्यामध्ये ज्यावेळेला त्यांचं भाषण मी ऐकलं त्याला माझ्या लक्षात आलं की मुख्यमंत्री महोदयांनी भली उत्तरं दिलेली आहेत, त्यांचा तो अधिकार आहे, परंतु मी बोलण्यापूर्वी मी मुख्यमंत्री महोदय जे आमचे मुख्य नेते आहेत त्यांची परवानगी घेणार आहे. मी रात्रभर झोपलो नाही. मी रात्रभर कोणाला जर असं वाटत असेल की मी ह्याच्यामध्ये झोपतो तर मी रात्रभर झोपत नाही. मी रात्रभर प्रवास केला शिर्डीचा, तिथून मला एका शाळेचं उद्घाटन करायचं होतं, जाऊन फ्लाईट पकडली, तिथं जाऊन त्या शाळेचं उद्घाटन केलं, दुसरी फ्लाईट पकडली, परत मुंबईला आलो. मुख्यमंत्री महोदय काही कारणामुळे उपलब्ध होणार नव्हते तरी पण मी त्यांच्या संबंधित लोकांच्या बरोबर चर्चा केली आणि मुख्यमंत्री महोदयांची ज्यावेळेला चर्चा होईल त्यावेळेला मी माझी प्रेस कॉन्फरन्स घेईन. तिथं आमच्या जी शिवसेना आहे, शिवसेनेची बाजू, आमच्या आमदारांची बाजू, आमच्या खासदारांची बाजू जी मी गुवाहाटीला ज्या प्रकारे मांडत होतो पुन्हा एकदा मांडेन जेणेकरून कुठलाही गैरसमज हा जनतेच्या मनामध्ये जाता कामा नये. ही माझी राजकीय हे असणार आहे. त्यावेळेला तुम्ही मला राजकीय कुठलेही प्रश्न विचारा त्याची मी उत्तरं देईन. परंतु 100% माझी ही प्रेस कॉन्फरन्स होईल. मुख्य प्रवक्ता म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स होईल. अनेक लोक अशी असतात की काय काय बोलत असतात त्यांची उत्तरं देणं हे माझं काम नाही. ते काम इतर लोक करतील, योग्य प्रणय करतील. त्यामुळे आणि माझ्यावर काय काय बोलत राहण्याची कोणी प्रयत्न करण्याचा प्रश्न देत नाही कारण मी सगळी बाजू ही मुख्य प्रवक्ता म्हणून मी त्याला मांडलेली होती, प्रवक्ता म्हणून त्याला बांधली. त्यानंतर मला मुख्य प्रवक्ता म्हणून शिंदे साहेबांनी जबाबदारी दिली. माझी जबाबदारी मी चोखपणे ते माझं कर्तव्य आहे जसं लिहिलेलं आहे की आपलं कर्तव्य करताना समोर कोण असतो याचा विचार करायला लागत नाही. तुम्हाला ते कर्तव्य करायलाच लागेल आणि हे कर्तव्य येत्या 2-3 दिवसामध्ये मी माझं संस्था आहे त्यांच्या शिक्षकांना सुद्दा आपण शास्त्राप्रमाणे अभिप्रकार देतो. फक्त तुम्ही तसा दर्जा सुद्धा आणि इकडे आपण म्हणतो की सध्या आपल्या सरकारकडे शिष्यवृत्ती वाढवण्यासाठी सुद्धा पैसे नाही. त्यामुळे असं कुठे असं मी तुम्हाला
असं म्हटले का आम्ही शिक्षकांची नेमणूक करणार नाही? मी कधी असं म्हटलेलं आहे का? माझा ऐका आता एक मिनिट, तुम्ही प्रश्न विचारला मला उत्तर देऊ द्या. मी असं कधी म्हटले का की आम्ही यांना अनुदान देणार नाही? असं कधी म्हटले का? अनुदान देताना हा शासनाचा स्वेच्छाधिकार आहे आणि त्याच्यामुळे आम्ही 20-20% ते वाढवत असतो. त्यांना एकाच वेळेला चांगलं पॅकेज द्यायचं की त्यांना 20-20% शासनाच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे न्याय द्यायचा, याच्यावर मी निर्णय घेईन. तो निर्णय मी 100% घेणार आहे. तो माझा अधिकार आहे. माझा अधिकार म्हणजे तो कॅबिनेटचा अधिकार आहे. मी तो कॅबिनेटमध्ये देऊन तो करणार आहे. परंतु त्याच्यापूर्वी मी शिक्षकांशी हे करतोय. ज्याला तुम्ही म्हणता की 5 आणि 10 हे बंद होणार का, समजा असं करत असताना 5,000 अतिरिक्त ठरले तर 5,000 मला अगोदर त्याच्यामध्ये अकॉमोडेट करायला लागेल. मी आजच भरती करून टाकली तर उद्या ते 5,000 अतिरिक्त ठरतील आणि तो शासनावरचा बोजा. पैसे कसे वाचवायचे असतात? पैसे सिस्टम्स एस्टॅब्लिश करून वाचवायचे असतात. म्हणून अघोषित शाळांचा सुद्धा मी ताबडतोब सर्वे केला. कोणीच केलं नव्हतं आजपर्यंत. अघोषित शाळेची टीचर हे टीचर नाही आहेत का? तेसुद्धा टीचर आहेत. ते जर त्या हे होत असतील, ते जर नाराज राहत असतील, त्यांना सुद्धा आनंदी केले पाहिजे, तर ते आनंदाने शिक्षण देणार. म्हणून मी प्रत्येकाला इन्क्लूड करतोय. ज्या शाळा आमच्या याच्यामध्ये त्रुटी आलेल्या होत्या त्यांना मी 1.5 महिन्याची मुदत दिली. परत त्रुटीमधून तुम्ही बाहेर या. दिली ना? देण्याची जबाबदारी आपली असते का? आपल्याला कोणावर अन्याय नाही करायचा आहे. परंतु हे करत असताना मी जर सिस्टम फॉलो नाही केल्या, अतिरिक्त झालेले लोक हा शासनाचा बोजा ठरेल आणि मग माझ्याकडे शिष्यवृत्तीचे पैसे वाढवायला सुद्धा पैसे शिल्लक राहणार नाही. मला पैसे वाचवायचे आहेत कारण मी 5 वर्ष अर्थराज्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे. मला फायनान्स म्हणजे काय ते कळतं, थोडंफार तरी कळतंच. आणि त्याचा वापर जर मी महाराष्ट्राच्या हितासाठी केला त्यामध्ये चूक काय? तुम्ही 18-18 वर्ष चालला थांबला. 1 महिन्यामध्ये आंदोलन करा असं वाटतं? 18 वर्ष थांबलेले आहेत ना. काही लोक 12 वर्ष थांबले, काही लोक 6 वर्ष थांबले. पण ते मला 4 महिने सुद्धा देणार नाहीत का? आणि त्याच्यासाठी जर मोर्चाकडून कोणाला क्रेडिट घ्यायचं असेल तर मी ते का मान्य करावं? तुम्ही 12-12 वर्ष थांबलाय, 14-14 वर्ष चाललाय. जो मनुष्य तुम्हाला न्याय द्यायला निघालेला आहे त्याला तुम्ही अभ्यास करण्या एवढा सुद्धा वेळ देणार नसाल आणि त्याच्यावर जर प्रेशर आणणार असाल तर ते योग्य आहे की अयोग्य आहे याचा निर्णय महाराष्ट्रातल्या जनतेने घ्यावा. मी असं म्हणत नाही की माझ्यासाठी घ्यावा म्हणून. थांबला ना 12 वर्ष, 14 वर्ष थांबला आणि 1 महिना थांबा ना. मला असेसमेंट करून दे. शेवटी पैसे माझे नाही आहेत, पैसे महाराष्ट्राच्या जनतेचे आहेत. त्यामधला 1 रुपया जरी फुकट गेला जबाबदारी माझ्यावर आहे ना त्याची. मी आज भले अर्थ खात्याचा मंत्री नसेन परंतु मी त्या खात्यामध्ये 5 वर्ष काम केलेलं आहे. जेवढं शिकलेलं आहे त्याच्यामधून भलंच होणार आहे ना. मी देणार आहे कोणाला न्याय? अघोषित शिक्षक आहेत त्यांना सुद्धा न्याय देणार आहे. मी त्यांना बाजूला टाकले का? पण मला त्यांच्याशी चर्चा करून दे. मला संघटनांची नाही चर्चा करायची, मला थेट जाऊन त्या अघोषित शिक्षकाची दुःख जाणून घ्यायचे की त्याचं दुःख काय आणि त्याप्रमाणे 20% मी पैसे दिले आज समजा त्यांना. आणि एखादा असा टीचर आहे की जो रिटायरमेंटला आलेला आहे ज्याला 50,000 रुपये पगार असायला पाहिजे, जो खाजगी शाळेमध्ये असता तरी त्यालाच 45,000 रुपये पगार असायला पाहिजे होता. मग त्याला आज मी 13,000 रुपये पगार देऊन मी काय मिळवणार आहे? तो टीचर येऊन जाणार ना. त्याच्याऐवजी मी जर असं पॅकेज दिलं की त्यांनी किती काळ काम केलेलं आहे त्याला त्याच्या ह्याच्याप्रमाणे मोबदला भले प्रायव्हेट शाळेसाठी सारखा मी जरी देऊ शकलो तरी प्रत्येकजण काय शासनाचा नोकर नसतो, तो प्रायव्हेट शाळेचाच नोकर आहे. परंतु त्याला असं न्याय कधी ना कधी मिळालाच पाहिजे. ही भूमिका आज माझी आहे. आणि लोकांना असं म्हणायचं जर संघटनेला असं म्हणायचं की 20% द्या आणि त्याला विसरून जा तर मग तो माझ्या स्वभावाचा भाग नाही आहे. माझ्या दृष्टीने जो टीचर रिटायर होणार आहे 2-2.5 वर्षांनी 3 वर्षांनी तो रिटायर होणार आहे. आज जर मी त्याला 20% त्याला जर 45,000 रुपये देऊ शकलो तर मी त्याला न्याय दिला असं मला होणार आहे. पण एवढं करून माझ्यावर नुसताच दबाव आणून 20% मजूर करून घ्यायचे घ्यावं मला काय वाटत नाही. परंतु मी माझी भूमिका मला जरा थांबा, तुम्ही प्लीज थांबा. तुम्ही मगापासून मध्ये मध्ये बोलता, मी तुम्हाला विनंती करतो असं होऊ शकत नाही. मला मी बोलताना मला तुम्हाला हे करण्याचा अधिकार कोणी दिलाय का? मी बोलतोय माझं, तुम्ही हे कट करू नका. कारण काय होतं माझी लिंक तुटते. लिंक कोणासाठी आहे? लिंक तुमच्यासाठी नाही, तुमच्यासाठी बिलकुल नाही आहे. जो मनुष्य रिटायर होणार आहे 4 वर्षांनी त्याच्यासाठी माझी तळमळ आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ती लिंक तोडण्याचा तुम्हाला अधिकार नाही दिलेला, कोणी नाही दिलेला. मी तुम्हाला सांगतो की एक गोष्ट लक्षात घ्या की तो मनुष्य रिटायर होणार आहे, उद्या तो 58 वर्षाचा होणार आहे आणि तो 58 वर्षाचा होत असताना त्याला जर मी 20% पैसे दिले तर त्याला न्याय मिळणार नाही. माझी तळमळ आहे आणि ही जर माझी तळमळ असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही जर मला डिस्टर्ब केलं तर माझी तळमळ लोकांपर्यंत पोचली पाहिजे. जो मनुष्य रिटायर होणार त्याच्यापर्यंत ही पोचली पाहिजे, जो मनुष्य नव्याने लागला त्याच्यापर्यंत ही तळमळ पोचली पाहिजे. कारण तो नव्याने लागलाय, 20% म्हणजे त्याच्या दृष्टीने बोनस असतो. परंतु 20% हा त्या रिटायर होण्यासाठी शिक्षा आहे कारण तो इन एनी केस रिटायर होऊन जाणार आहे. त्याच्यामुळे मला याचा अभ्यास करू द्या, मला सगळ्यांना न्याय देऊ द्या, एवढीच माझी मागणी आहे. त्याच्यासाठी मला विचार करण्यासाठी सवड द्या. आणि आणि काय मागितलंय? मला 1 महिन्याभराची सवड द्या आणि मी गेलोय प्रत्येक
प्रत्येक शाळेमध्ये गेलोय, तिथल्या टीचर बरोबर मी हे केले आहे, तिथल्या विद्यार्थ्यांबरोबर मी संवाद केलेला आहे, माझ्या 4-5 डिव्हिजन राहिले असेल तिथे जाऊन मी एका शाळेमध्ये जाणार, तिथल्या टीचर्सशी संवाद करणार आणि मग मी माझा निर्णय घेणार, तेवढी तर मला मुदत दिलीच पाहिजे ना, तो माझा अधिकार आहे असं मला स्वतःला वाटतं.